कोंबुर्णा वणजपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या चितलधावा बिटा येथील एका शेतकऱ्यावर शुक्रवारी दुपारच्या दरम्यान वाघाने अचानक हल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे गजानन शिवराम मोरे असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे चितलधाबा बीटातील कक्ष क्रमांक सत्त्याण्णव वनपर वनक्षेत्रात गजानन शिवराम मोरे हा शेतात गुरे चारत असताना झुडपाखाली दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला दरम्यान बाजूलाच बकऱ्या चराई करीत असलेल्या मुलाने आरडाओरड करून व भीती दाखवून वाघाला पळवून लावलं व मुलाने बापाला वाघाच्या जबड्यातून वाचविले घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल दाखल झाले जखमीला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी केले मात्र गंभीर जखम असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास वन विभाग करीत आहेत यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे वनक्षेत्र अधिकारी आनंदराव कोसरे चिंतल चिंतलधाबा बीट वनरक्षक राजेंद्र मेश्राम केमारा बीट वनरक्षक शीतल कुळमेथे वनमजूर मानिक आत्राम घटनास्थळी उपस्थित होते